नमस्कार, मी कांचन नागवेकर रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने आणि अशी झटपट होणारी बटाट्याची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य सांगते। हे बघा, हे चार छोटे बटाटे आहेत, मी बॉईल करून घेतले। त्यानंतर तेल घेतले, चवीनुसार मीठ, जिरं पाव चमचा, कोथिंबीर घेतली बारीक चिरून, राई पाव चमचा, हिंग पाव चमचा, हळद पाव चमचा आणि चिली फ्लेक्स आहे। मी मिक्सरमध्ये तीन चार मिरच्या बारीक वाटून घेतले। आता आपण सुरुवात करते। मी बटाटे जरा मॅश करून घेणार आहे हाताने, असे एकदम जास्त नाही मॅश करणार, थोडेफारच करणार मॅश, साधारण। एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट अशी होणारी आहे। हे बघा, मी मॅश करून घेतले। इथे कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल गरम करत ठेवलं आहे। तेल आपलं गरम झालं आहे। आता मी त्यात राई घालते फोडणी करता। त्यानंतर जिरं, हिंग, थोडी फ्लेम मी वाढवते। त्यात आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे, हळद, चवीनुसार मीठ आणि मॅश केलेला बटाटा। आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले। ही भाजी तुम्ही ब्रेडच्या स्लाइसला पण लावून खाऊ शकता सॉस बरोबर। आता त्यावर थोडी कोथिंबीर। आपली भाजी तयार आहे। मी आता बटन ऑफ करते आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी आपली तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा। आपण स्लाइसला पण ही बटाट्याची भाजी लावून त्यावर ही दुसरी स्लाइस लावून आपण खाऊ शकतो। हे बघा, तुम्ही बघू शकता, छान लागते। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा आणि त्याचप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।